सगळ्यात सुरुवातीला ज्या वेळेला मी इंटरनेटचा विषय काढला, तर इंटरनेटचा विषय म्हणजे आपल्यासाठी वेबसाईट असा असतो. वेबसाईटला आपण संकेतस्थळ असं म्हणतो मराठीमध्ये. आता आणि वेबसाईट पण गंमत अशी होती की आपल्याला जी वाचायची सवय आहे, बेसिकली आपण कसं डावीकडून उजवीकडे वाचत जातो, त्याच्यामुळे डाव्या बाजूला जे अक्षर असतं ते आपण प्रथम वाचतो आणि उजव्या बाजूचं शेवटी वाचतो. आणि इंटरनेटवर होतं कसं की उजव्या बाजूचं जे अक्षर असतं, उजव्या बाजूची जी अक्षर असतात शेवटची ती महत्वाची असतात. म्हणजे आता समजा तुम्हाला मी एखादा संकेतस्थळ सांगितलं, आता तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय अमेझॉन डॉट दिवाळी डॅश फेस्टिवल डॉट कॉम अशी एक वेबसाईट आहे. आपला आपला सह आपल्यापैकी म्हणजे सगळ्यांचाच असा सहज समज होऊ शकतो की अमेझॉनची वेबसाईट आहे, पण ही अमेझॉनचा याचा काही संबंध नाही. ही वेबसाईट मुळात आहे दिवाळी डॅश फेस्टिवल डॉट कॉम ही वेबसाईट आहे. पण आपला समज असा होतो की याच्या आधी अमेझॉनचं नाव आल्यामुळे ही अमेझॉनची वेबसाईट आहे. पण हा जो पूर्ण ऍड्रेस आहे हा वेब ऍड्रेस आहे, पण याचं जे मूळ डोमेन जे आहे किंवा ज्याला आपण मालक म्हणू शकतो किंवा कर्ता म्हणू शकतो या वेबसाईटच्या माध्यमाचा, तो आहे दिवाळी डॅश फेस्टिवल डॉट कॉम. आता ह्याच गोष्टी आहेत, ह्या ईमेलच्या बाबतीत पण हीच गोष्ट लागू होते. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर फेसबुकचा जो ईमेल आहे तो xyz@facebook.com असेल, पण xyz@facebook.imfake.com किंवा कुठलेही जर त्याच्या पुढे जो डोमेन नेम लावला असेल तर ती अधिकृत वेबसाईट नाहीये. हा ईमेल जो आहे हा बनावट वेब ईमेल आहे. नंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी HTTPS म्हणजे वेबसाईटचा तुमचा जो वेब ऍड्रेस आहे किंवा जे संकेतस्थळाचा जो पत्ता आहे त्याची सुरुवाती जी म्हणजे डाव्या बाजूची जी अक्षर आहेत ती HTTPS अशी असायला हवी. आर्थिक गोष्टीसाठी हे महत्वाचं आहे, कारण का तर नुसती HTTP जर असेल तर त्याच्यामध्ये त्या संकेतस्थळावरून दुसरीकडे जी माहिती जाते ती माहिती सिक्युअर्ड नसते, म्हणजे ओपन बेस मध्ये जाते, ती ओपन फाईल जाते आणि ती कुणीही बघू शकतं. पण त्याच्या आधी जर तुम्ही तो HTTPS जो प्रोटोकॉल तुम्ही लावला सिक्युअर्डचा, तर त्याच्यामध्ये जो माहिती त्या संकेतस्थळापासून जी माहिती दुसरीकडे जाते ती माहिती सिक्युअर्ड केलेली असते, एनक्रिप्ट केलेली असते. उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचं झालं, तुम्ही SBI जी वेबसाईट आहे ते SBI झालं किंवा RBI झालं किंवा इन्कम टॅक्स झालं, या सगळ्यांच्या वेबसाईटच्या पुढे HTTPS असं असेल तुम्हाला. याच्याचा तुम्हाला जर एखादा वेबसाईटचा ऍड्रेस आला आणि त्याच्यात वर फक्त HTTP://www.sbi.com असं जर सांगितलं असेल तर कृपा करून त्या लिंकला उघडू नका, ही सिक्युअर्ड वेबसाईट नाही, याच्यापासून सावध राहा, दूर राहा. नंतर मोबाईल बँकिंग किंवा आपण ऑनलाईन ऍप जे असतो, ऑनलाईन ऍप जे आपण डाउनलोड करतो किंवा वापरतो, याच्यामध्ये याच्याशी याच्या संदर्भात बोलायचं झालं तर नेहमी अधिकृत ऍपचाच वापर करा. उदाहरणार्थ तुम्हाला आता बँकेचं ऍप वापरायचं आहे तर तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेचं अधिकृत ऍप जे आहे ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊ शकता किंवा ऍपल स्टोअरवर जाऊन ते अधिकृत ऍप घ्या. कारण होतं कसं की काही आपले दोन चार बँकेमध्ये अकाउंट असतात आणि मग काही ऍप सांगतात नाही, सगळ्या बँकेचे ऍप तुम्ही एकाच ठिकाणी बघू शकता, तुमचं अकाउंट एकाच ठिकाणी ठेवा, तुम्ही बघू शकता. पण हे करू नका, हे टाळा, कारण याच्या मागे खूप धोके आहेत. तुमची जी माहिती आहे ती तीन चार बँकेची जी अकाउंटची माहिती आहे ती थर्ड पार्टीकडे जाते आणि ती थर्ड पार्टी कडून त्याचा गैरवापर होऊ शकतो किंवा तुम्हाला धोका होऊ शकतो. दुसरा भाग म्हणजे सुरक्षित इंटरनेट जोडणीचा वापर करा. बऱ्याचदा होतं कसं की आता साधारणपणे रेल्वे स्थानकावर जर तुम्ही गेलात तर रेल्वे स्थानकावर तुम्हाला फ्री वायफाय सगळीकडे बोर्ड लावलेले असतात, पण असे फ्री ज्या ठिकाणी दिलेलं असतं अशा फ्री वायफायचा किंवा फ्री नेटवर्कचा वापर करू नका. आणि त्यांनी होतं कसं की तुम्हाला माहिती नाही की ते फ्री वायफाय देण्यामागे कोण दुसरा तिथं तुमची माहिती चोरून घेतोय किंवा कोण हॅकर त्याचा ऍक्सेस घेऊ शकतो याची आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळे सर्व शक्यतो इंटरनेटची जोडणी जी आहे ती तुमची मोबाईलचीच वापरा. मोबाईलचा जो तुमचा ऑपरेटर टेलिकॉम ऑपरेटरने दिलेलंच कनेक्शन वापरा, किंवा दुसरं जर तुमचं प्रायव्हेट कनेक्शन घेतलेलं असेल तर ते तुमच्या सिक्युअर्ड एन्व्हायरमेंट मधून वापरा, म्हणजे किंवा तुमच्या घरातून वापरा किंवा तुमच्या कार्यालयातून वापरा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऍपसाठी किंवा बँकिंगचे जे ऍप असतात ते ऍपला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला MPIN दिलेली असते, मोबाईल पिन ज्याला म्हणतात. तर ही मोबाईल पिन किंवा इतर कुठलीही तुमच्या लॉग इन झालं किंवा तुमचा पासवर्ड झाला हा तिथं स्टोअर करून ठेवू नका मोबाईलमध्ये. मोबाईलमध्ये तुम्ही स्टोअर केल्यानंतर होतं कसं की दुसऱ्या कोणाच्या हातात जर तुमचा मोबाईल गेला तर तो त्याचा इझिली वापर करू शकतो आणि तुम्हाला तुमची फसगत होऊ शकते किंवा तुमची लुबाडणूक होऊ शकते त्याच्यामध्ये. आणखी महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल जो आहे तुमचा हा कुठेही असं सोडून देऊ नका, तो नेहमी लॉक करून ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच तो ओपन करा आणि आवश्यकता नसल्यास तो मोबाईल ओपन करून ठेवण्याची काही गरज नाही. मला माहिती आहे की मोबाईलमध्ये बरेच म्हणजे आपल्याला कॉम्प्युटरमध्ये बरेच लोक अँटीव्हायरस वापरतात किंवा अँटी मॅलवेअर वापरतात, पण आता झालं असं की ह्या मोबाईलमध्ये सुद्धा खूप प्रकारचे व्हायरस मॅलवेअर आणि स्पॅमवेअर येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचं अँटीव्हायरस आणि अँटी मॅलवेअर वापरू शकता. आता चांगलं याचा अर्थ मी असं म्हणत नाही की ते महाग असायला पाहिजे, फुकटात सुद्धा काही चांगले अँटीव्हायरस आहेत, फक्त तुम्ही कुठलेही अँटीव्हायरस सिलेक्ट करताना
त्याच्या ज्या रेटिंग्स आहेत, स्टार रेटिंग्स आहेत किंवा त्याचे लोकांनी त्याचे कॉमेंट दिलेले आहेत, रिव्ह्यू केलेले आहेत, ते तुम्ही बघा. आणि त्याचे जास्तीत जास्त चांगले स्टार रेटिंग, चांगले रिव्ह्यू ज्याचे असतील, ते अँटीव्हायरस तुम्ही डाउनलोड करा आणि वापरा. ऑनलाईन खरेदी, आता कोरोनाच्या काळामध्ये तर आपल्याला घरात बसून सगळ्यांना घरातूनच ऑर्डर करायची सवय लागलेली आहे, पण याच्या आधीपासून ऑनलाईन खरेदी बऱ्याच जणांना आवडते. पण ऑनलाईन खरेदी करताना होतं कसं की बऱ्याचदा आपण किमतीला भूलतो. स्वस्तामध्ये एखादी गोष्ट मिळत असेल तर आपण त्याला भूलतो, आणि जी अधिकृत नाही किंवा जी चांगले ज्याची पत नाहीये किंवा चांगली क्वालिटीची जी वेबसाईट नाहीये, नावलौकिक असलेली वेबसाईट नाहीये, त्या वेबसाईटवर न जाता आपण कुठल्याही एका थर्ड पार्टी वेबसाईटवर जातो किंवा कुणीतरी फेसबुकवर ऍड पोस्ट केलेली असते, आपण त्याला क्लिक करतो आणि त्या वेबसाईटवर जाऊन काहीतरी ऑर्डर करतो. पण याच्यामध्ये होतं असं की बऱ्याचदा धोका होऊ शकतो अशा प्रकारांमध्ये. ऑनलाईन शॉपिंग बद्दल दुसरी गोष्ट सांगायची झाली म्हणजे वस्तू दिसली की लगेच ती घ्यायला पाहिजे किंवा तिचा रेट कमी दिसला की लगेच ती घ्यायला पाहिजे असं काही नसतं. कारण आज जी वस्तू तुम्हाला 10 रुपयाच्या ऐवजी समजा 2 रुपयात मिळत असेल तर उद्या किंवा परवा सुद्धा ती मिळू शकते किंवा परवा मिळू शकेल, पुढच्या आठवड्यात मिळेल, कधीतरी मिळेल. पण ती जर तुम्हाला गरज नसेल तर घेऊ नका. गरज नाहीये त्याची त्या वस्तूला हात लावायचा नाही. परत वस्तूंच्या किमतीची ऑनलाईन शॉपिंग करताना खातरजमा करून घ्या. बऱ्याचदा होतं असं की एमआरपी जी दाखवलेली असते वस्तूची, ती एमआरपी खूप वाढवून दाखवलेली असते आणि त्यांना ते सांगतात की तुम्हाला आम्ही 80% डिस्काउंट देतो. 80% डिस्काउंट हे परवडत नाही कुणालाच बनवून, म्हणजे 20%मध्ये वस्तू बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे परवडणारं नसतं. त्याच्यामुळे जर कुणी सांगत असेल की मी तुम्हाला एवढा डिस्काउंट देतो तेवढा डिस्काउंट देतो, त्याला भूलू नका त्या गोष्टींना. नंतर ईमेल किंवा फोनवर तुम्हाला जर कोणी माहिती मागितली, तुमची वैयक्तिक माहिती तुम्ही ऑर्डर दिली आणि तुम्हाला जर कोणी मागत असेल की नाही तुमची ही माहिती द्या ती माहिती द्या, कृपा करून अशी माहिती देऊ नका. कारण चांगल्या ज्या वेबसाईट आहेत जसं की अमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं किंवा अजून ज्या वेबसाईट आहेत, ह्या कधीही तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारत नाही, विशेषतः फोन करून किंवा ईमेलवर. कारण ही बरीचशी माहिती तुमची त्यांच्याकडे ऑलरेडी असते, त्याच्यामुळे ती माहिती ती विचारण्याची शक्यता नाहीये. त्याच्यामुळे जर कुणी असा फोन केला तर कट करून टाका फोन, त्याला काही उत्तर देऊ नका. आणि मगाशी जसं सांगितलं तसं तुमचं अँटीव्हायरस तर अपडेट असायलाच पाहिजे, पण मोबाईल ऍप जे आहे तुमचं हे पण कायम अद्ययावत ठेवा. मोबाईल ऍप झालं किंवा तुम्ही जर पीसी वापरत असाल, लॅपटॉप वापरत असाल, तर तुमचं जे ब्राउझर आहे जे इंटरनेट सर्फिंगसाठी तुम्ही वापरता ते नेहमी अद्ययावमध्ये ठेवा. नंतर विशेष कुठल्याही व्यवहारासाठी ऑनलाईन कुठलाही व्यवहार करताना जर तुम्ही जर तो व्यवहार सुरू केला नसेल तर ती जी लिंक समजा तुम्हाला आली तर त्या लिंकवर क्लिक करायची काही गरज नाहीये. आणि तुम्ही व्यवहार केलेला नाहीये आणि अचानक जर तुम्हाला कोणी लिंक पाठवली आणि सांगितलं की तुम्हाला हे देतोय ते देतोय, तुम्ही हे हा व्यवहार आणलाय तो व्यवहार आणलाय, तुम्ही इथं क्लिक करा तिथं क्लिक करा, काही करायची गरज नाही. याच्यामध्ये तुमची फसवणूक होते, 100% फसवणूक होण्याचे चान्सेस असतात. आणि याच्यासाठी लघु लिंक ज्या येतात जसं की bit.ly अशी लघु लिंक असते किंवा त्याच्या पुढे काही आकडे असतात, अशा ज्या छोट्या छोट्या ज्या वेब लिंक येतात, ह्या वेब लिंकला विशेषतः आर्थिक व्यवहारांसाठी कधीही क्लिक करू नका. तुम्हाला जर वाटलंच की बाबा तुम्ही स्वतःच व्यवहार चालू केलेला आहे, त्या संकेतस्थळावर तुम्ही जा आणि तिथून त्या पर्टिक्युलर त्या वेब पेजवर जा आणि तिथून तुमचा व्यवहार पूर्ण करा.